19 धावत पावर प्ले कंप्लीट झाला। रिवर्स खेळण्याचा प्रयत्न हा चेंडू डॉट हा गोलंदाज तैयार। बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना पाहायला मिळतं। गोलंदाज तैयार आहेत। गोलंदाजी मार्कवर गौरव, स्ट्रायकर एंडवर रोहित आणि इथे सुंदर झेल, व्हाट अ कॉट, जबरदस्त झेल आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल तो रोहित हरड। बॅक टू द पवेलियन विकेट। धन्यवाद डीजे तुषार। आपल्या कवर धाव संख्या 2 आहे। गौरव गायकर गोलंदाजी मार्क पण गौरवचा बॉल फटकायते फसलाय चेंडू हवेमध्ये, गोल्डन विकेट ठरेल। दौलत आलेत आणि दौलत चुका करणार नाहीये। दौलत शिंगोळेने टिपला प्रतिम झेल, संपेल सुनील भंडारीचा खेळ। फलंदाज बाद। लुजर बरोबर गोलंदाज तैयार। गौरवचा हा चेंडू हलक्या त्याने खेळलाय। सुंदर गोलंदाजी गौरव गायकरची, स्ट्राइक। सुंदर असा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉल कव्हर करतात। गोलंदाजी मार्कवर गौरव गायकर। गौरवचा बॉल बॅटची एज आणि फलंदाज राहुलला परतावं लागतंय। अजून एक धक्का 100 स्पॅकर दैनोलीला। फलंदाज बाद। सुंदर चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। आल्या आल्या पुन्हा एकदा परतावं लागतंय। बॅक टू बॅक दुसरा हादरा गौरव गायकर, जितू चव्हाणने सुंदर झेल टिपला। फलंदाज बाद। मॅच मधली गौरव गायकरची। विकेट हॅट्रिक गौरव गायकर घेत असेल तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारित। सुंदर असा चेंडू, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक विलास आलेत, कॅच कंप्लीट आणि 5 विकेट हॉल मैदानामध्ये गौरव गायकरच्या नावावर। जबरदस्त गोलंदाजी शास्त्रीनगर दुधाळेपाडाचा सुपरस्टार ज्याने कम्मालीची गोलंदाजी केली। या स्पर्धेत पहिला 5 विकेट हॉल गौरव गायकरच्या नावावर। डीजे बॅकफुटला गेले, फटका इथे फसलाय डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक। फलंदाज बाद। सौरभने सुंदर झेल पकडलाय। फलंदाज माघारी। तीन षटकांपर्यंत जर कोणत्याही संघातील खेळाडू जर उपस्थित नसेल तो 3 ओव्हरमध्ये आला तर त्याला आपण संघामध्ये इन करणार आहोत, ही आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येते। गोलंदाज तयार। ईशान मालिंग की तरफ से 1,01,000 और एक तंदूरी। हम इथे टाकलेला चेंडू अतिशय सुंदर अतळाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल। व्हेरी गुड बॉल। गोलंदाज तैयार। सुंदर असा चेंडू, पंचांकडे मोठा अपील आणि गणेश खंडागळेला परतावं लागतंय। लेग बी 4 ची शिकार। गणेश बॅक टू द पे। .365 इसकी खुशबू लेता रहेगा। टीम का स्कोर बात करेंगे, 50 रन। और बड़े अच्छा गेंद, देखिए यही गेंद करनी होगी भाई। कहते ना अच्छी इंसान अच्छी किताब हमेशा खोलना पड़ता है। जो ड्रीम था इनका होते जा रहे हैं, आखिरी मैच देखिए खेला जा रहा है। और ये चलिए खराब लाइन, लेकिन लेग स्टंप को बिखाड़ दिया था पर, क्योंकि बल्ले से नहीं संपर्क हुआ। अगर बल्ला से हिट होता तो चौका आ सकता था, लेकिन सीधा विकेट पर पहुंचा। इसे कहते हैं कभी कभी किस्मत का सहारा भी जरूरी हो जाता है। लेकिन बड़ा विकेट देखिए यहां से गिरता हुआ, सेठ बल्लेबाज भाई वो। गेंदबाज आता है तो फिर उसके सामने कैसा खेलना है, लेग ब्रेक है। ये चलिए थोड़ा बल्ला जल्दी ले लिया भाई,
अमर सर, जैसे कभी कभी आप मंडप पर पहुंचते हो गए एंकर करने के लिए, देखिए मैं हूं बाबू साहब पनवेल रायगढ़ से और हमारे साथ देखिए एक साहबपुर के सान और एक जुन्नर के मान। ओ ये देखे क्या छूटा भाई, और ये दूसरा बता रंटा उठ जुटा, ये क्या हो रहा है भाई, खाया गुटका फोड़ा मटका भाई, लगेगा 420 का झटका अगर ऐसा छूटा गेंद।